पांडे चल बेटा इवेंट में जाने का ना अपना इवेंट शुरू हो गया। लोकेशनला पोहोचलो आपण आणि जरा सगळे चहा गरम झाले सगळ्यांची म्हणजे जरा भडकले कारण की आम्हाला पोहोचायला लेट झाला। नमस्कार फॅमिली, मी राहुल दिलीप गौडकर तुमचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो। कालच आपण जवळ आहे ना विशाल जरा, तर कालच आपण अलिबागवरनं आलो आणि नंतर आपल्या लवली म्युझिकल ग्रुपचा शो वाजवला। तो ब्लॉग तुम्ही नसेल बघितला तर लगेच जाऊन बघा। तर काल होती रंगपंचमी आणि 25 तारीख होती, तुम्हाला माहिती आहे आपण 24 अलिबागला गेलो, तर आपण 24 पण ब्लॉग टाकला आणि 25 पण ब्लॉग आपला अलिबागपासूनच स्टार्ट झालेला आणि मग आपल्या डोंबिवलीत येऊन एंड झाला तो ब्लॉग। आणि आज आहे 26 तारीख, काल होती 25, आज आहे 26। तर आज आपल्याला आहे हळदी शो, इथे मानकोलीलाच आहे आणि मानकोली आपल्या इकडनं पहिले आपल्याला जाम लांब होती, जाम म्हणजे लांबच होतं पहिले मानकोली, पण आता जवळ झालं आहे कारण की आपल्या मोठ्या गावातून जो ब्रिज झाला आहे नवीन त्याने आपण 10 ते 15 मिनिटात काहीतरी पोचतो लोकेशनला। तर आता लवली हाऊसवर आलो आहे मी आणि आपला टेम्पो वगैरे बाकी सगळी पोरं निघालेत आणि गेलेत लोकेशनला। आणि इकडे विशाल, विनायक आणि छोट्या हे तिघंजण माझ्यासाठी थांबलेले, त्यांना बोललो थांबा मी येतो मग आपण एकत्र निघू। तर आता आम्ही 2 2-व्हीलर घेऊन डायरेक्ट लोकेशनला जाणार आहे। तर आणि तुम्ही जर अलिबागचा ब्लॉग तुम्ही बघत असाल हा ब्लॉग, तर त्यापैकी कोणी जर अलिबागचा ब्लॉग नसेल बघितला तर लगेच बघा, लगेच बघा, खूप चांगला ब्लॉग झालेला तो। आणि आजचा पण आपल्याला आहे हळदी शो आणि ॲक्च्युली कसं आहे, पहिले त्यांनी सांगितलं साऊंड शो करा, तर आता बघूया साऊंड त्यांनी केला आहे। तर आपल्याला साऊंड मॅच झालं म्हणजे आपल्याला साऊंड जमला, साऊंड व्यवस्थित लागला तर साऊंड शो करायचा आपण, जर साऊंड व्यवस्थित नाही लागला तर आपल्या लगेच 4 भोंगे रेडीच असणार आहेत घेऊनच, त्यांचे टेम्पोत आपला सगळा सामान असतो, लगेच भोंगे लावायचे आपलं सुरू काम। तर आता जास्त वेळ न घालवता इकडनं निघतो आता कारण की सगळे गेलेत आणि आपल्याला पण पोचायला लागेल आता लोकेशनला। आणि आज गॉगल वगैरे काहीच आणलं नाही आणि जरा कलरमध्ये फरक पडला असं मला वाटायला लागलं, अलिबागला एक दिवस गेलो आणि बाईकने गेलो, बाईकने आलो परत तिथे असं उन्हात, काल बजा काका बोलतो फेशल करून ये उद्या फेशल, त्यावरून मला असं वाटतं की मी काळा झालो, काळा तर काळा त्यात काय नाही, अजून आपल्याला असं जाम लांब लांब जायचं आहे। तुम्ही फक्त ब्लॉगवर प्रेम दाखवत जा, जसं दाखवताय तसं दाखवा आणि ह्याच्यापेक्षा अजून जास्त प्रेम दाखवा बस। तर मोबाईल पकडलाय विशालने, चल निघूया का, चलो चलो निघालाय छोट्याल, कॉंग्रॅच्युलेशन, थँक्यू। आपला ब्लॉग काय बनला नाही जास्त, आपला किती दिवसानंतर ब्लॉग बनला, 2-1 हफ्ते झालेत बाबा, मग काल तू कुठे भेटला मला, काल तू कुठे होता, आली चांगला लॉंग ड्राइव्ह डायरेक्ट, लॉंग ड्राइव्ह आपला कॉल होता ना, आली बघला हा। आणि आपल्याला 24 इकडे काय थांबता आलं नाही लवली हाऊस वर, होळी बघा इथेच होळी होती आपल्या लवली हाऊस ची होळी इकडे होती, पण कसं आपल्याला थांबता नाही आला, आपला कॉल होता तुम्हाला माहिती आहे अलिबागला, मग तिकडे गेलो, इकडची होळी मिस केली पण तिकडे आपण केलं ऍडजस्ट सगळं। आणि इकडे आपली पोरं होती, छोट्या होता का नाही तू, होळी तुला जाम मिस केलाय भाई, बाकी कोण रात्री व्हिडिओ कॉल पण केला, सगळ्यांनी मिस केला रात्री, आम्ही तिकडे सगळे होतो म्हणजे आम्ही अलिबागला होतो, फोनवर फोन नुसते, व्हिडिओ कॉल होती, फुल टाइम पास चालू होते, इथे सगळे होते आणि आम्ही तिकडे सगळे अमन वगैरे सगळे होतो, एक गाडी निघाली आता, आता इकडे लगेच ही पण गाडी काढतो आणि निघतो, आपणच राहिलो इथे बडबड करतोय आम्ही आणि तिकडे गे जाऊन आमच्याशी बडबड करायची राजा विजय गेलेला बरं चालू होतं तिकडे पोहोचलो मागे एकदा, पण तुम्हाला ब्रिज दाखवलाय पण तेव्हा कसं आपण टेम्पोत होतो, आता प्रॉपर बाईकवर आहे तुम्हाला नीट ब्रिज दिसेल। बघा इथे वर बघू शकता तुम्ही, त्यांना सगळं जवळ आहे, मुंबई 45 किलोमीटर आणि ठाणे ते एकदम जवळ झालं आहे आपल्याला, 14 किलोमीटर ठाणे, आपल्याला फक्त 14 किलोमीटर ठाणे आणि बाकी मानकोली आता आपल्याला बघा किती दिवस 4.5 नाशिक भिवंडी वगैरे त्या साईडला, भिवंडी 13 किलोमीटर आहे, आता जास्त वेळ नाही झालं तर आपण निघूया जाऊया। आणि पब्लिक वगैरे बघा तुम्ही, आता एकदम म्हणजे ना पर्यटन स्थळ झाले असंच वाटतं,
आपले भाई पोर फोटोशूट चालू आहे आता इथे गर्दी गर्दी बोलता बोलता तुम्ही पण गर्दी केली का रे? अरे आम्ही क्लास आम्ही तर रोज येतो इथे आम्हाला कधी काय मी तर कधीच येत नाही इथे आम्ही हा का हा तर रोज असतो छोटा इथे आम्हाला काय इथे जवळ इकडे खाडी मोठा गाव बंदर फोटो काढणार मस्त ब्रिज संपत आला आता आवाज येत नसेल येत असेल हवा पण सुटली मस्त आवाज सुटली आम्ही रात्री पण येतो कधी असतो 10-11 वाजता पण कधी तरी असं जेवण वगैरे झालं ना की टाइमपास येतो इथे असंच बसायला दाखवू का तुम्हाला जरा आणि जरा साईडला लावू कारण फोटोशूट चालू आहे विनायकचा हा बापरे बाप फोटोशूट ते त्याची पॅन्ट बघ कशी आहे तुझी पॅन्ट ब्लॅक आहे काढतो का फोटो काढा फोटोशूट चालू आपण जास्त पुढे आलोय त्यामुळे तुम्हाला इकडे खाडी वगैरे काही दिसत नाही आपण एक दिवशी तिथे जाऊ त्या साईडला तिकडनं तुम्हाला प्रॉपर समजेल चला आता कसा काळोख वगैरे पडत आलाय त्यामुळे आता निघू इकडनं आणि लोकेशनला पोहोचू आपल्याला जायचंय कॉल वाजवायला तिथं आपण टाइमपास करून फायदा नाही हे चला चला पोरांनो फोटो काढायचा आता याला फोटो काढायचा आहे काढ चल पटापट बेटा ह्याचा एक फोटो काढून घेतो लगेच कळते आम्ही लोकेशनला पोहोचलोय आपण आणि जरा सगळे चहा गरम झाले सगळ्यांची म्हणजे जरा भडकलेत कारण की आम्हाला पोहोचायला लेट झाला त्यामुळे आता चला जाऊया पटापट तिकडे जरा गरम असतील सगळे आता पोहोचले आम्ही आणि आल्या आल्या जरा बडबड केली आम्हाला बोलतात एवढा जवळचा रोड आहे तरी तुम्हाला एवढा वेळ का झाला तर आम्ही सांगितलं की इकडे येऊन आम्ही जरा दुसऱ्या गल्लीत घुसलेलो ब्रिजवर घुसले असता नाही ब्रिजवर रस्ता चुकलो आम्ही बघत बजा काल बोलतो मला स्पेशल करून येत आज स्पेशल करून आलं आज स्पेशल करून आलो अलिबागवर काळा होऊन आलेलो आजचा स्टेज आहे म्हणजे मस्त आहे पण जरा छोटा आहे हा स्टेज आहे आपला हळदी समारंभ हे भाई अलिबागला आला तेव्हा तुझे केस वाढलेले केस कापून आला काय ब्रँड ना फोन सोललेली कोंबडी आहे सोललेली कोंबडी हा पण चांगला दिसतो ना आता पैसे दिले ना अलिबागला किती कमवले 6,000 7,000 भाई वाटा आलाय भाईला पण कसा आहे याने तर आपला इंट्रो शूट केला आज आजच्या ब्लॉगचा बंड्या कसा आहे आज काय घरी कसं जाणार गाडी घेऊन आलेत का बाईक ने बघितली तू अरे R1 पे आणले ना रे हो आल्या आल्या अरे थँक्यू थांबा स्कीम ना
तू पण स्कीम का? थँक यू. स्कीम स्कीम केली. प्या प्या एन्जॉय. Thank you.
पॅकअप वगैरे करायला घेतलेलं मग असं पॅकअप वगैरे करून सगळं झालं आणि टेम्पो मध्ये सामान आपण भरतोय. आणि आता कसं माहिती का बऱ्याच ठिकाणी असं होतं आपलं वाजवून झालं की लगेच डीजे चालू होतं त्यामुळे आपल्याला काय शूट वगैरे करता येत नाही असा सीन होतो. मग आता पण ते आता पण तुम्हाला आवाज ऐकायला येत असेल डीजेचा तर म्हणून त्यामुळे आतमध्ये काय शूट घेतला नाही. आता पण पॅकअप वगैरे करतो आणि डायरेक्ट इकडनं निघतो आणि जातो घरी. आणि आज किती तारीख तर आज होती 26 तारीख हा कॉल आपण 26 तारखेला वाजवलाय. आता आपल्याला 27 गॅप आहे. नाही नाही 27 गॅप नाही 27 सकाळी कॉल आहे म्हणजे उद्या सकाळी पण आपल्याला कॉल आहे. त्यानंतर 28 पण कॉल आहे आपल्याला. 28 कुठे आहे रे भाई? खर्डीला. खर्डी तुमच्या एरियात? हा म्हणजे 28 कॉल कुठे आहे? दिवा 28 आपल्याला दिव्याला कॉल आहे म्हणजे खर्डीला. खर्डी का खर्डी? खर्डी खर्डी नाही रे खर्डी. हा खर्डी खर्डी काय आता जास्त काही बोलत नाही. हा ब्लॉग इथेच एंड करतो. आणि तुम्ही हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असाल तर मनापासून धन्यवाद. जरा छोटाच ब्लॉग होता जवळचा जवळ होता म्हणजे छोटाच बनला ब्लॉग. मजा का बोलो मजा आली का नाही? एक नंबर ना. आता डायरेक्ट उद्या सकाळी 10 स्टँडिंग कोणला माहितीच नाही. स्टँडिंग स्टँडिंग चालेल तर आपण हा ब्लॉग इथे एंड करूया आत्ताच्या आत्ता. आणि आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला.